नमस्कार, मी मेघना। मेघनाज रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं घोसाळ्याचे भजी बनवणार आहोत। तर खूप छान होतात घोसाळ्याचे भजी। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं माझ्याकडे हे दोन घोसाळे आहेत। तर मी याला इथं धुवून घेतलेलं आहे। तर मी आता इथं हे कट करून घेणार आहे गोल असं भजीसाठी। तर तुम्ही बघू शकता एवढं पातळचं इथं कट करून घ्यायचे आहेत गोल गोल। तर खूप जाडसुद्धा ठेवायचं नाहीतर ते भजी करताना ते आतलं आपलं घोसाळा आहे ते शिजलं जात नाही आहे। तर आता मी इथं हे दोन्ही घोसाळे आहेत इथं पहिला गोल गोल असं कट करून घेणार आहे। तर हे बघा मी इथं कट करून एका ताटात आहे ठेवून घेतलेलं आहे। तर आता इथे सगळे कट करून माझे इथं झालेलं आहे। तर आता इथं एका भांड्यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं ओवा घालून घेतलेलं आहे, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी जिरा घालून घेतलेलं आहे। जर तुम्हाला घालायचं नसेल तर नका घालू जिरा। तर हे सगळं मिक्स करून ह्यात थोडं थोडंसं पाणी घालून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथं। तर हे बघा थोडं थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या आतमधले जे गाठी असतील तर ते निघून जातील। तर हे बघा मी थोडं थोडं पाणी घालून असं इथे एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही असं नाही करायचं। तर हे बघा असं इथं करून घ्यायचं आहे। तर आता इथं आपलं बॅटरसुद्धा तयार आहे आणि घोसाळे पण कट करून झालेले आहेत। तर आता ह्यात टाकून घ्यायचं आहे एक 4-5 आणि तेल इथं गरम करायला ठेवलेलं होतं तर ते आता कडक असं गरम तेल झालेलं आहे। त्याच्यानंतर गॅस आहे मध्यम ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मी भजी आहे कसं सोडत आहे। एक एक घोसाळा त्या पिठात असं मिक्स करून त्यात घालून घ्यायचं आहे तेलात। तर मी सगळे असंच येतं पहिला तेलात तळण्यासाठी घालून घेणार आहे। तर हे बघा माझं इथं तळण्यासाठी मी इथं सगळे घालून घेतलेलं आहे। तर याला 1-3 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे, त्याला अजिबात हलचाल करायचं नाही आहे। त्याच्यानंतर इथं परतवून घ्यायचं आहे, याला जे सगळे भजी आहे त्याला पलटवून घ्यायचं आहे। तर हे बघा मी इथं सगळे भजी आहेत पलटवून घेतलेलं आहे। तर ह्याला मंद गॅसवरच तळून घ्यायचं आहे भजी, मगच आपले भजी आतमधले सुद्धा असं नीट तळले जातील। तर 3-4 मिनिटांनी इकडं असं परतवून ह्याला मी असं तळून घेणार आहे। तर हे बघा माझं इथं झालेले आहेत। तर आता मी तुम्ही एका ताटमध्ये काढून घेणार आहे। तर असंच आहे, मी आता दुसरेसुद्धा भजी तळून घेणार आहे। तर खूप हे पटपट होतात असं भजी।
तर हे बघा, मी इथं सगळे असं भजी इथं तयार करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपले भजी इथं तयार झालेले आहेत। तर मी इथं एक तुम्हाला आतमधलं दाखवत आहे, तर तुम्ही तो बघू शकता आतमधलं आहे, खूप छान असं शिजलं गेलेलं आहे। तर असं पातळ कापलं की तर खूप छान होतात हे भजी। तर तुम्ही बघू शकता आपलं किती छान झालेले आहेत भजी। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।